वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जय गुरुदत्त लॉन्स औरंगाबाद रोड नाशिक येथे संपूर्ण वंजारी समाज राज्यस्तरीय भव्य वधूवर मेळाव्याचे उद्घाटन नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, भारतीय जनता पार्टीचे नाशिक उपाध्यक्ष प्रकाश घुगे, संस्थापक अध्यक्ष श्री दामोदर गामणे, सरचिटणीस शिवाजीराव वंजारी, जिल्हा अध्यक्ष गोपाळ बर्के, प्रदेश अध्यक्ष एकनाथ शेठ दिगोळे, ऍडव्होकेट निलेश सानप, विठ्ठल नागरे, अरुण बोडके, प्रदेश महिला सचिव चंद्रकलाबाई साबळे, प्रदेश महिला उपाध्यक्षा नैनाताई आव्हाड व प्रमुख अतिथी व या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री गामणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली. गेल्या 12 वर्षापासून वधूवर पालक परिचय व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. गेल्या 11 वर्षामध्ये एकूण मुलामुलींची नोंदणी 6000 पर्यंत झालेल्या असून त्यापैकी 1000 विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळले आहे. त्यामध्ये बरेचसे विवाह लाड व राजीव व अन्य शाखांमध्ये झालेले आहेत. त्यामुळे मानसिकतेत बदल झालेला आहे. ही समाधानकारक बाब असून त्यामध्ये संस्थेने केलेल्या कार्याचे यश आहे. संस्थेने 12 वर्षामध्ये वधूवर मेळावे, सत्कार समारंभ, रोजगार प्रशिक्षण प्रोत्साहन मेळावे, आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त फराळ व कपडे वाटप, अनाथ विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप, विद्यार्थी गुणगौरव सोहळे, रक्तदान शिबिर, सामाजिक चर्चा परिषद पुरस्कार सोहळे, संत भगवान बाबा जयंती, समाज प्रबोधनासाठी कीर्तने असे विविध उपक्रमांचे आयोजन संस्था करत असते. आम्ही 11 वर्षापूर्वी या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या 11 वर्षात सुरुवातीला जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला 200 माणसं उपस्थित होती आणि 130 नोंद झाल्या. आज मात्र माणसं उपस्थित आहे पण वधूवर आमची खरी अट आहे की वधूवरांनी आलं पाहिजे, आणलं पाहिजे. त्याचं कारण असं की बरेचसे आपले प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतात. वधूवर एकमेकाला बघितलं तर पुष्कळ काम होत. आतापर्यंत जवळजवळ आमच्या या 11 वर्षामध्ये साहेब 7000 नोंदण्या झाल्या. 7000 नोंदण्यामध्ये जवळजवळ 4.5 ते 5.5 हजार लोकांची जेवण झाली नोंदणीची. त्याचबरोबर लग्नाला मुख्य अडचण ही पत्रिका जमली पाहिजे. ही अशी पत्रिका की बरेचसे मुलांनी पत्रिका जमत नाही म्हणून विवाह होत नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सांगत असतो की पत्रिकेकडे एवढं तुम्ही घेऊ नका, दुर्लक्ष करा. मी स्वतः माझं उदाहरण अनेक वेळा दिलेलं आहे की पत्रिका जमलीच पाहिजे. आज तुम्ही गुणगुण बघा बरोबर आणि असा विवाह करून बघा. मंगळ काय मंगळ आहे माहीत नाही. एवढे आता शोध लागले सगळे मंगळावर जाण्याची तयारी केली तरी मंगळ आपल्या पोकट येऊन बसला आणि त्या मंगळामुळे लग्न नाही. मंगळाची मुलगी पाहिजे आणि मंगळाचा मुलगा काय होणार नाही. तुम्ही करून बघा, लग्न करून बघा. करतात लोक चांगले, त्यांचे संसार चाललेले आहेत. आम्हाला माहिती आहे बरेचसे लग्न असे झालेले आहेत, होत आहेत आणि करावे ते आता आपली दूर होईल. त्याचबरोबर समाज बांधवांना खरी याची गरज काय की पूर्वीच्या काळी बोलती परिचय काढून नातेवाईक संबंध काढून मुला मुलींना बघण्याचा कार्यक्रम होत असे. आता मात्र तसा नाही. तुम्ही प्रत्यक्ष मुला मुलींना बघितलं तर विवाह जमतातच. आमचा हा कार्यक्रम आम्ही ज्यावेळेला सुरू केला त्याच्यामध्ये सामाजिक काम आम्ही आमच्याबरोबर घेतलं. तसेच या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप यांनी संस्थेचे स्वतःचे मालकीचे कार्यालय असावे व ते उपलब्ध करून देण्याचे यावेळी आश्वासन दिले. तुम्ही ज्या भूमीमध्ये राहता रामेश, इथं रामाने सुद्धा 14-12 वर्ष वनवास केले. त्यामुळं आता तुमचा वनवास संपला असं मला वाटतं. कारण काम करताना अनेक अडचण येत असतात, अनेक पालक अनेक आरोप होत असतात, अनेक जण मदत करत असतात, अनेक जण आशीर्वाद देत असतात आणि त्यांचं सहकार्य लागत असतं. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन 100% चालण्याचा प्रयत्न आपण केले 10-12 वर्षामध्ये केले. आपण 5000 आसपास लग्न आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण लावले आहेत.
तुम्ही चालवत आहे. मी आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही डिस्ट्रीब्युट करा. फक्त चांगलं असं कार्यालय म्हणजे ते महापालिकेच्या जागेवर होईल, आमदार निश्चित होईल किंवा मी चार किंवा चाळीस ठिकाणी फोन करून होईल. तुम्ही एखादं चांगलं असं ऑफिस जे दोन परिसरामध्ये बघा, त्याची किंमत बघा, प्रकल्प तुम्ही दोन हजारमध्ये पुढाकार घ्या. चांगलं असं आयडियल ऑफिस हे आपल्या समाजाचं येत्या 3 महिन्यात होईल याची तुम्ही पूर्ण तयारी करा. पैशाची व्यवस्था कुठून आणायची आणि कशी करायची ही तुम्ही मार्गावर सोडा, मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन. या प्रसंगी अनेक वधूवर पालकांनी परिचय दिले. यावेळी अल्प उपहाराचेही नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांताराम गामणे, योगेश सानप, काशीनाथ गामणे, संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्नशील होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री आमदार दामोदर गामणे, सूत्रसंचालन विठ्ठल नागरे, तर आभार सौ चंद्रकलाताई साळवे यांनी मानले. नमस्कार, मी चंद्रकला बबनराव साबळे, मी वधूवर मंडळाची सरचिटणीस आहे, वंजारे बोधेशी सेवा संस्थेची सरचिटणीस आहे. गेल्या 12 वर्षापासून आम्ही वधूवर मेळावे घेतो, तर या वधूवर मेळाव्याचे आमचे अनेक प्रकारचे उद्देश आहे. नुसते मेळाव्यावरतीच आम्ही थांबत नाही, तर इतर प्रकारचे अनेक प्रकारचे आम्ही प्रोग्राम राबवतो. यात विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा, तसेच महिला मेळावा, हळदी कुंकवाचे कार्यक्रम, तर या माध्यमातून असे इतर प्रकारचे कार्यक्रम तर राबवतोच. तसंच सालाबाद्याप्रमाणे आजचा आमचा 21 जानेवारी 2018 हा आजचा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला आज आमच्या माननीय आमदार बाळासाहेब सानप यांनी भेट दिली, तसेच प्रकाशजी घुगे आणि इतर बाहेरून आलेले प्रमुख अतिथी भरपूर होते. तसेच आपल्या मेळाव्यासाठी इतर भागातून मुंबई, पुणे, तसेच बीड, सांगली, सातारा, नगर, परभणी अशा अनेक ठिकाणांहून भरपूर प्रमाणात वधूवर जमलेले आहे. की आमच्या मेळाव्यात कमीत कमी 100 तरी विवाह एका मेळाव्यात आमच्या जमतात. वधूवर मेळाव्यामध्ये ऑनलाईन कमीत कमी 500 घरात आमचे फॉर्म भरले गेलेले आहेत. भरपूर आत्तापर्यंत 60-70 विवाह जमले आणि अजूनही भेटी गाठी पालक परिचय चालूच आहे. यानंतरही आम्ही असेच या प्रकारे सतत उपक्रम राबवू अशी मी संस्थेच्या वतीने कवय देते. यात आमचे सर्वांचे सहकार्य आहे. माननीय कार्याध्यक्ष एकनाथ शेट्टी घोळे, तसेच प्रदेशाध्यक्ष आमचे दामोदरजी गामणे साहेब, शिवाजी वंजारे, निलेश सानप, तसेच देवराम गीते, विठ्ठल नागरे, अरुणजी बोडके व भारसकर देव निवृत्ती किते, भाबड साहेब, योगेंद्र सानप, तसेच कीर्तनेताई नैना वड, कहाणेताई ह्याही वेळोवेळी सहकार्य करतात. कार्यकारिणीमध्ये प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, इतरही आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष भरपूर आहेत. सगळ्यांचे सहकार्य वेळोवेळी आम्हाला